नमस्कार भक्त हो, जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भक्त हो, दत्त महाराज एखाद्याची एवढी कठोर परीक्षा का घेतात? आपल्या आयुष्यात जे सुख दुःख आपण भोगतो त्याचा दाता कोणीही नसतो। कुठलीही वस्तू, कुठलीही व्यक्ती, कुठलीही वित्त आपल्याला कधीही सुख देत नाही वा दुःख देत नाही। भक्त हो, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो दत्ता तिथी खूप बुद्धी रेषा। या न्यायाने सुख देणारा पण कुणीही नव्हे, तसंच दुःख देणारा पण कुणीही नव्हे। जगी सर्व सुखी असा कोणा आहे, विचारी मना तुझी शोधूनी पाहे। मनात्वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले। ह्या स्वामी समर्थ उक्तीनुसार आपणच आपल्या अनंत जन्माचा पूर्व कर्मानुसार तयार झालेले प्रारब्ध भोगत असतो, आणि प्रारब्ध हे केवळ भोगूनच संपवावं लागतं। आपण जर दत्तगुरूंची उपासना करत असाल तर दत्तगुरू आपली खडतर परीक्षा घेत आहेत असा विचारही अजिबात करू नका। उलट निर्माण झालेल्या प्रारब्धाच्या तडाख्यातून आपल्या भक्तांना कसं बाहेर काढायचं हे महाराज ठरवत असतात। पूर्वी आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या पापामुळे शरीरात निर्माण झालेल्या अशुद्ध लहरींचा, स्पंदनाचा, कंपनांचा आपल्या शरीरातील 7 चक्रावर परिणाम होत असतो। त्यामुळे आपल्यावर येणाऱ्या आर्थिक, मानसिक, शारीरिक संकटे दूर करण्यासाठी दत्तगुरू कोणाच्या तरी रूपाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात। आपल्यावरील येणाऱ्या संकटे दूर करणार असतात, परंतु आपल्या मनातील संशयरूपी अंधकारामुळे आपण त्यांना ओळखू न शकल्याने आपण त्यांना नाकारतो व आयुष्यात मोठी चूक करून बसतो। हे आपल्या लक्षात येत नाही, आपणच आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतो। साक्षात श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या सोबत होता, पण त्याने 14 वर्षांचा खडतर वनवास पांडवांना उपभोगू दिलाच नाही। पण तो वनवास भोगत असताना, म्हणजे कठीण समयी, तो श्रीकृष्ण रूपाने पूर्णपणे पाठीशी उभा होता। देव साक्षात सोबत होते, पण त्यांनी आपल्या भक्तांच्या प्रारब्धात ढवळाढवळ नाही केली। समजा उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, बाहेर कडक ऊन आहे, अशा वेळी ऊनच नको असं आपण नाही म्हणू शकत। परंतु कितीही कडकडीत उन्हाळा असला तरी डोक्यावर टोपी घालणं, छत्री घेऊन बाहेर जाणं हे सोपे सोपे साधे उपाय आपण करतोच की। भक्त हो, उपासना करणं, नाम घेणं हे प्रारब्धाच्या तडाख्यातून वाचवणारी साधन आहेत। जिथे आपलं प्रारब्ध न्यून आहे तिथे माणसानं आपली साधना वाढवावी, भरपूर आणि विश्वासपूर्वक नाम घ्यावं। दत्त महाराज अत्यंत दयाळू आहेत, त्यांना ओळखता न आल्याची चूक सुधारा। ते शरण आलेल्या जीवाचं कायमच कल्याणच करतात। भक्त हो, 5 ते 6 महिने आपल्याला खूप त्रास झाला असेल तर, किंवा खूप त्रास भोगत असाल तर, न चुकता संध्याकाळी करुणा त्रिपदी घोरात कष्टोद्वरण स्तोत्र व चित्तस्थैर्यकर दत्तस्तवन स्तोत्र म्हणत जा, पूर्ण उभारी मिळेल। दत्तगुरू जर परीक्षा घेत असतील तर भय निर्माण केलेलं असेल तर निर्माण केलेल्या भयातून भयमुक्त पण तेच करतील। भयकृत भय नाशन असं विष्णू सहस्रनामात वर्णन केले आहे। भय करता तू भय हरता असं करुणा त्रिपदीमध्ये वर्णन केलेलं आहे। निश्चित मनाने दत्तगुरूंवर पूर्ण भरोसा ठेवून उपासना करा। दत्त महाराज योग्य तो मार्ग नक्कीच दाखवतील। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भक्त हो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।